आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत 9 शेतकरी VC द्वारे थेट मुख्यमंत्र्यांसोबत लाईव्ह होते. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांसोबत VC द्वारे बोलले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पार पडला. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणाऱ्यांमध्ये दिग्रस तालुक्यातील विठोळी येथील रवींद्र राऊत, किन्ही येथील अभय कट्टेवार, आंबोडा येथील माधव राऊत, मादणी येथील वच्छला गर्जे, सुकळी येथील अशोक वानखेडे, राजचांदा येथील अरविंद बेंडे, वडगाव येथील भाऊराव भुसंगे, दोनोडा येथील माणिक कदम आणि घाटंजी तालुक्यातील पारनेडीसकर येथील संजय निरकडे यांच्या शेतकऱ्यांचा समावेश होता. मादणी येथील वच्छला गर्जे यांनी शेतीमध्ये फळबाग, सामूहिक शेततळे, गटशेती या कृषी विभागाच्या योजनांचा फायदा कसा झाला याबाबत माहिती दिली. शेततळांच्या पाणीसाठ्यामुळे शेतातील सीताफळ, आंबा, मोसंबी व इतर शेतमाल जगवता आला आहे.